काय उपयोग आहे तर हे बघा, ही रेष जर अशी जुळवली तर. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू ठमके फॅमिली इन युरोप. मी अश्विनी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला युरोपियन युनियनमध्ये म्हणजेच युरोपियन कंट्रीजमध्ये कोणत्या प्रकारचं चलन वापरलं जातं, त्याची व्हॅल्यू काय आहे. तसेच बरेच लोक मला कमेंटमध्ये विचारत असतात की आपला एक रुपया म्हणजे युरोपचा एक युरो असतो का, आणि आपलं जे भारतीय चलन आहे ते युरोपियन देशांमध्ये चालतं का. तुम्ही जर परदेशामध्ये राहायला आलात किंवा फिरायला आलात तर तुम्हाला जी युरोपियन नाणी किंवा नोटा मिळालेल्या आहेत त्या खऱ्या आहेत का, या त्या कशा ओळखायच्या, याची सुद्धा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आजच्या तारखेला टोटल 20 युरोपियन देशांमध्ये युरो हे चलन वापरलं जातं आणि जवळजवळ 347 दशलक्षहून जास्त लोक या युरोपियन करन्सीचा, या युरो चलनाचा वापर करतात. तर हे युरोपियन चलन कसं दिसतं, त्याची नाणी आणि त्याच्या नोटा कशा दिसतात, याची सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर चला सुरुवात करूया. भारतामध्ये जशी रुपयाचे व्यवहार करण्यासाठी किंवा रुपयांच्या नोटा आणि कॉइन्स तयार करण्यासाठी जशी आरबीआय बँक आहे, तशी युरोपियन युनियनची ईसीबी म्हणजे युरोपियन सेंट्रल बँक आहे, त्या बँकेकडे या नोटा आणि कॉइन्स तयार करण्याचे अधिकार आहेत. तर मंडळी, 50 युरोची नोट आहे इथे माझ्या हातामध्ये आणि मी तुम्हाला सांगते आता की याची काय वैशिष्ट्य आहेत आणि तुम्ही सुद्धा बघा आपल्या नोटेबरोबर कम्पेअर करून तुम्हाला काय डिफरन्स वाटतोय ते मला सांगा. तर इथे 50 लिहिलेलं आहे, इकडे बघा दोन कलरमध्ये आणि इथे पण दोन कलरमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हा इथे युरोपियन युनियनचा जो फ्लॅग आहे मोस्टली तुम्ही बघितला असेल तो आहे. किती इयरला ही नोट यांनी जनरेट केलेली आहे ते लिहिलेलं आहे. युरोपातलं जे आर्किटेक्चर आहे यांच्या हिस्ट्रीचं ते या नोटेवरती आहे. त्यानंतर युरोपियन फ्लॅगमध्ये जे 12 स्टार आहेत ना ते सुद्धा इथे दिलेले आहेत बघा. आणि इथे हे युरो 3 भाषेमध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे हा होलोग्राम आहे, ओके. आणि नंतर ह्या रेषासुद्धा इथे आहेत. त्या रेषांचा काय उपयोग आहे आणि त्या कशासाठी दिल्यात ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्यानंतर आपल्याकडे जशी आपण बघतो ना नोट खरी आहे की नाही, तेव्हा जी ती स्ट्रीप बघत असतो आपण ती स्ट्रीपसुद्धा इथे या लोकांनी दिलेली आहे. ही बघा, इथे मला कळत नाही व्हिडिओमध्ये दिसते की नाही पण इथे दिलेली आहे. आणि या नोटेच्या मागची जी बाजू आहे तिथे पुन्हा युरोपियन युनियनच्या फ्लॅगमधले 12 स्टार, हा ईयूचा मॅप आहे म्हणजे पूर्ण युरोपचा मॅप इथे त्यांनी दिलेला आहे. पुन्हा 3 भाषेमध्ये युरो लिहिलेला आहे. 50 नंबर आहे आणि आपल्याकडे जसे नोटेवरती नंबर असतात सिरियल नंबर ते सुद्धा इथे दिलेले आहेत. युरोचा जो साईन आहे म्हणजे आपल्याकडे जो रुपीजचा आर सिम्बॉल आहे त्याचा हा युरोचा सिम्बॉल आहे ई. त्यानंतर हे वॉटर मार्क वगैरे आहे बघा, हे सिल्वर कलरचं. आणि आता ह्या ज्या रेषा आहेत ना त्याचा काय उपयोग आहे तर हे बघा, ही रेष जर अशी जुळवली तर ती नोट खरी आहे. या रेषा सगळ्या जुळल्या पाहिजेत एकमेकांना तंतोतंत, त्या जर जुळल्या तर ती नोट खरी आहे. ही हाय व्हॅल्यू डिनॉमिनेशनची नोट आहे. आजच्या टाइमला या नोटेची व्हॅल्यू 4500 आहे भारतीय चलनामध्ये, कारण की आज युरोची प्राईस 90 युरो आहे. 20 युरोची नोट आजच्या दिवशी हिची भारतीय चलनामध्ये किंमत 1800 रुपये आहे बघा. 1800 रुपयाची एक नोट त्यांची आहे. आणि या नोटेमध्ये सगळं सेम आहे, फक्त या नोटेचा जो कलर आहे तो ब्लू आहे आणि हे जे आर्किटेक्चर आहे युरोपमधल्या हिस्ट्रीचं जे आर्किटेक्चर आहे ते थोडंसं वेगळं आहे. आणि सेम आहे या नोटेवरती सुद्धा युरोपियन युनियनचा ब्रिज मॅप आणि स्टार्स आहे, सगळं सेम आहे. त्यानंतर ही रेड कलरची 10 युरोची नोट आहे, ही सुद्धा सिमिलरच आहे बघू शकता. सगळं सेम आहे या नोटेवरती, फक्त हे जे आर्किटेक्चर आहे ना ते चेंज होत राहतंय आणि त्याचा जो कलर आहे तो चेंज होत राहतो. सामान्य नागरिकांना म्हणजे कोणालाही जर जे शिकलेले नसतील किंवा जी लहान मुलं असतील, म्हातारी माणसं असतील, त्यांना इझिली या नोटा ओळखता याव्यात म्हणून त्यांचे कलरसुद्धा या नोटांचे आहेत ते वेगवेगळे आहेत. त्यानंतर ही 5 युरोची ग्रीन कलरची नोट आहे, ती सुद्धा सेमच आहे. ही नोट थोडी माझी जुनी झालेली आहे त्यामुळे तुम्हाला अशी ती चुरलेली वगैरे दिसते, पण ही 2010ची नोट आहे बघा, 10 वर्ष जुनी नोट आहे ही.
ती सुद्धा सेमच आहे आणि बाकी काही फरक नाही आहे. फक्त हे जे आर्किटेक्चर आहे ते इथे चेंज होत आहे हे मी तुम्हाला सारखं म्हणते. आणि कदाचित हे आर्किटेक्चर तुम्हाला जर तुम्ही कधी युरोपमध्ये फिरायला आलात तर ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतील. मोस्टली ते ब्रिजेस आणि गेट्स आहेत, घरं आहेत लोकांची, कॅसलचे डोअर्स आहेत असं वाटतंय मला. चुरलेली या कारणामुळे आहे कारण की जास्तीत जास्त वापरली जाणारी नोट आहे ही लो डिनॉमिनेशन नोट आहे. याच्या खाली कोणतीही युरोची नोट नाही आहे आता आपल्याकडे. सगळ्या ह्या ज्या नोटा आहेत त्या 5, 10, 20 आणि 50 युरोच्या असतात. 100 आणि 200 युरोच्या ज्या नोटा आहेत त्या खूप रेअर आहेत, त्या तुम्हाला इझिली बँकेतून सुद्धा मिळत नाहीत. नेदरलँड्स मध्ये जॉब कसा शोधायचा आणि त्याची काय प्रोसेस असते, रेझ्युमे कसा बनवायचा, इंटरव्ह्यू साठी कसं प्रिपेअर करायचं आणि जॉब साठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतात, या सगळ्याची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन आणि ते नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना परदेशातील नोकरी मिळणं सोपं होईल. तर हे आहेत युरोपियन चलनामध्ये असलेले कॉइन्स आणि ते कसे दिसतात मागचे पुढची बाजू मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर सगळ्यात छोट्या डिनॉमिनेशनचं जे कॉइन आहे ते म्हणजे 1 सेंटचं कॉइन, जे आत्ता मला मिळालेलं नाही आहे दुकानामध्ये, ते अवेलेबल नव्हतं कारण की बरीच लोक आजकाल ते वापरत नाही. तर मला 2 सेंटचं कॉइन मिळालं आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आत्ता माझ्याकडे 2 सेंट्सचं कॉईन आहे हे बघा. आणि याच्यामध्ये हे कॉपरचं कॉईन आहे, याच्यामध्ये सुद्धा ते युरोपियन युनियनचे जे 12 स्टार असतात ते आहेत. याची जी मागची बाजू आहे ना त्याच्यावरती बघा एक सिंबल आहे. इकडचे जे युरोपियन देश आहेत जे हे युरोपियन चलन वापरतात ते त्यांच्या देशाच्या स्पेसिफिक असं सिंबल इकडे लावू शकतात. मला वाटतं हे ऑटमच्या झाडांचं सिंबल आहे. आणि हे हा जो कॉईन आहे तो 2003 मधला आहे आणि पुन्हा युरोपियन युनियनच्या फ्लॅगमधले हे 12 स्टार या कॉईनवरती सुद्धा आहेत. नंतर हा 5 सेंटचा कॉईन आहे ज्याच्यामध्ये 5 सेंट्स युरो असं लिहिलेलं आहे. सेम आहे 2 सेंटसारखाच आणि त्याच्यावरती सुद्धा वेगळं सिंबल आहे. बघा प्रत्येक युरोपियन नाण्यामध्ये वेगळं सिंबल तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर हे 50 सेंट्स आहेत, ते सुद्धा सेमच आहे त्याची पुढची बाजू आणि ही आहे मागची बाजू. हे 10 सेंटची पुढची बाजू आणि ही आहे त्याची मागची बाजू. 20 सेंटची पुढची बाजू आणि मागची बाजू. नंतर आहे 1 युरो हे त्याची मागची बाजू. 2 युरो त्याची मागची बाजू. 1 युरो आणि 2 युरोची मागची बाजू जी आहे ती सिमिलरच आहे बघा. फक्त त्यांचा जो आउटर कलर आहे तो एक्सचेंज केलेला आहे गोल्ड आणि सिल्वरचा. आणि हे आहेत सगळे युरोपियन युनियन मधले कॉइन्स. युरोपियन चलनामध्ये वापरल्या जाणारे नाणी आणि नोटा मी तुम्हाला आता दाखवल्या आहेत. आता मी तुम्हाला युरोपियन चलन आणि भारतीय चलन यामध्ये काय फरक आहे तो सांगणार आहे. तर इथे 100 सेंट्स म्हणजे 1 युरो, तसं आपल्याकडे 100 पैसे म्हणजे 1 रुपया. पण 1 रुपया आणि 1 युरो या दोघांचीही व्हॅल्यू अजिबातच सारखी नाही आहे कारण बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्याचा फरक आहे. जसं की आपल्याकडे 1 रुपयामध्ये आता काहीच मिळत नाही. 1 रुपयामध्ये तुम्हाला चॉकलेट बिस्किट गोळ्या ज्या आधी मिळायच्या त्या सुद्धा मिळत नाही आणि पैशामध्ये तर काहीच मिळत नाही. आपल्याकडे आता 1 रुपयाला कोथिंबीर मिळत नाही तर 1 युरोमध्ये कोथिंबीर मिळते तर ती 1 रुपयाला मिळते असं अजिबात नाही. मी माझ्या कोथिंबीरच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की 15 ग्रॅम कोथिंबीर इथे 1.20 सेंट्सला आहे आणि ही खूप महाग आहे. तर ती खरंच महाग आहे. इथले सुद्धा लोक ती महाग आहे असंच समजतात कारण की ती गोष्ट इथे सेंट्समध्ये मिळणं अपेक्षित आहे. आपल्याकडे भारतामध्ये जशा सॅलरीज आहेत त्या महिन्याला 30, 40, 50 हजारासारख्या असतात, तसं युरोपियन देशांमध्ये महिन्याच्या ज्या सॅलरीज आहेत ते 3, 4, 5 हजार युरो अशा असतात. त्या कुठेही 50 हजार युरो तुम्हाला महिन्याला पगार आहे असं तिथे अजिबातच नसतं. त्यामुळे आपल्या आणि युरोपियन करन्सीमध्ये खूप फरक आहे, खूप तफावत आहे. बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आपलं जे भारतीय चलन आहे ते इतर कंट्रीजमध्ये चालतं का, युरोपियन कंट्रीजमध्ये चालतं का.
तर भारतीय चलन युरोपियन कंट्रीजमध्ये अजिबात चालत नाही. जेव्हा तुम्ही भारतातून युरोपमध्ये एंट्री करता तर तुम्हाला एंट्री करण्याआधी ज्याकडे जर काही पैसे असतील तर तुम्हाला कन्वर्ट करूनच ते पैसे घ्यावे लागतात आणि युरोमध्ये कन्वर्ट केल्यानंतरच ते तुम्ही पैसे इथे वापरू शकता. जर तुम्ही आलात इकडे आणि जर तुमच्याकडे काही चलन नसेल आणि तुम्ही भारतीय चलन इकडे इकडच्या दुकानांमध्ये द्यायला गेलात तर ते चालणार नाही. तर तुम्ही एअरपोर्टवरती उतरल्यानंतर युरोमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. जसं की तुमच्याकडे आता 4,500 रुपये आहेत तर ते युरोमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ते फक्त 50 युरो होणार आहेत असं कन्वर्ट केलं जातं. त्याची प्रोसेसिंग फीज वगैरे असते तर ते त्यापेक्षाही त्याची जी व्हॅल्यू आहे ती कमी होत जाते. युरोपियन युनियन मधल्या सगळ्याच कंट्री युरो ही करन्सी वापरत नाहीत. काही देश आहेत जसे पोलंड, हंगेरी, सीजेक आणि डेन्मार्क यासारख्या काही कंट्रीज आहेत ज्या अजिबातच हे युरो करन्सी वापरत नाहीत. जर तुम्ही अशा कंट्रीजमध्ये जाणार असाल तर तुम्हाला त्या त्या देशाची जी करन्सी आहे त्यामध्ये तुमचे पैसे कन्वर्ट करून घ्यावे लागतात. तर म्हणजे हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. हा तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. Bye-bye.